मागच्या 2.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या विकासाकरता अत्यंत चांगल्या योजना मंजूर केल्या होत्या। नागपूर शहराला 2700 कोटी रुपयाची लोअर डोंगरीवरनं डायरेक्ट तोटलाडोला पाणी आणण्याकरता टनल मंजूर केला 2700 कोटीचा, तोही रद्द केला होता। अशा प्रकारे जवळपास 5000 कोटी रुपयाचे कामं नागपूर जिल्हा शहराचे या सरकारने रद्द केले। दीक्षाभूमी 100 कोटी रुपये दिले पण कामच केलं नाही। ताजबागचं काम मागच्या सरकारने जेवढे पैसे दिले तेवढंच झालं। कोराडीच्या महालक्ष्मीचे 40 कोटी थांबून ठेवले। म्हणजे या सरकारने जेवढे कामं मागच्या सरकारने मंजूर केले 900 कोटी महानगरपालिकेचे थांबवले। हे सर्व कामं पुन्हा सुरू करण्याकरता कलेक्टर ऑफिसचं 250 कोटी रुपयाच्या इमारतीचा प्रस्ताव थांबून ठेवला आहे। टाऊन हॉलचा प्रस्ताव थांबवला। नागपूरच्या अनेक तलावाचे प्रस्ताव थांबवले, मंजूर प्रकल्प थांबवले आहेत। आणि त्यामुळं नागपूरच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सर्व प्रकल्पाला माननीय एकनाथ शिंदेजींनी मान्यता द्यावी, माननीय फडणवीस साहेबांनी मान्यता द्यावी याकरता आम्ही पूर्वतयारी आज केली आहे। आणि 1-8 दिवसामध्ये आमच्या नागपूर जिल्ह्याचे सर्व डिस्ट्रिक्ट हेड हे प्रस्ताव तयार करतील आणि सरकारकडे सादर करतील अशाही सूचना मी दिल्या आहेत। आमच्या NMRDA कमिशनरला मी सांगितलं आहे की गुंठेवारी कायदा लागू होतो, गुंठेवारी कायदा लागू होत असताना सुद्धा तो गुंठेवारीचं काम सुरू झालं नव्हतं, पण आता माननीय देवेंद्रजी आणि माननीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी गुंठेवारीचं काम सुरू करायचं आहे। सर्वांसाठी घरे योजनेत पट्टे वाटपाचं काम थांबलं आहे, मिहान प्रकल्पाचं काम थांबलं आहे। त्यामुळे या सर्व प्रकल्पाला गती देण्याकरता मी बैठक घेतली आणि मला वाटतं की पुढच्या 8 दिवसामध्ये मी पुन्हा कलेक्टर ऑफिसला येईल आणि निश्चितपणे सर्व प्रकल्पाचा आढावा घेऊन सरकारकडनं जे काही थांबलं आहे ते आणण्याचा प्रयत्न करणार आहे।